सब्सक्राइब उत्सव रंग चैनल एंड प्रेस बेल आयकॉन टू गेट नोटिफिकेशन्स। मित्रांनो, 2020 मधील सप्टेंबर महिना हा ग्रहांच्या स्थितीमध्ये बदलाव आणणारा महिना होणार आहे। या महिन्यात नवग्रहातील राहू आणि केतू हे ग्रह त्यांची जागा बदलणार आहेत आणि हे बदलाव ज्योतिषशास्त्रानुसार खूप महत्त्वाचे आहेत। 1.5 वर्षांनंतर हे ग्रह त्यांची जागा बदलणार आहेत। 23 सप्टेंबर 2020 राहू ग्रह मिथुन राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश करेल आणि 12 एप्रिल 2020 इथेच राहील। तसेच केतू ग्रह वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे। सप्टेंबर महिना हा सिंह राशीसाठी खूपच लकी ठरणार आहे। मित्रांनो, राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांना पापी ग्रह, राक्षसी ग्रह मानले जाते। राहू हा अशुभ ग्रह असला तरी तो खूप शक्तिशाली ग्रह आहे। जर तो मंगल ग्रहासोबत बसला तर त्याचा प्रभाव शून्य करण्याची ताकद राहू ग्रहामध्ये असते। हे दोन्ही पापी ग्रह असले तरी ते अचानक हानी किंवा अचानक लाभ देणारे ग्रह आहेत। जुगार, सट्टा, शेअर मार्केट, चोरी या प्रकारातून धनलाभ प्राप्त करविणारे हे ग्रह आहेत। जर या विपरीत अशुभ लाभ देत असताना अचानक संकट येणे, ॲक्सिडेंट होणे असे प्रकार या ग्रहांच्या अशुभ लाभातून होतात। आज आपण सिंह राशीवर या राशी परिवर्तनाचा काय प्रभाव पडणार आहे हे पाहणार आहोत। मित्रांनो, इतर राशींच्या तुलनेत सिंह राशीवर याचा अधिक आणि शुभ प्रभाव पडणार आहे। सिंह राशीच्या लोकांसाठी हे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे आणि धनलाभ प्राप्त करून देणारे आहे। पण या काळात तुम्हाला खूप सावधान राहणे गरजेचे आहे, कारण हा काळ तुमच्या मानसिक शांततेसाठी थोडा अयोग्य ठरेल। म्हणजेच तुमचा स्वभाव चिडचिडा बनेल। अशावेळी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। अतिक्रोधामध्ये कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीचे मन दुखेल आणि तुमच्या नात्यामध्ये कायमचा दुरावा निर्माण होईल असे शब्द बोलताना आधी 100 वेळा विचार करा। तुमच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा, कारण या काळात राशी परिवर्तनामुळे तुमचा स्वभाव, तुमचं वागणं उग्र स्वरूपाचं असणार आहे। त्यामुळे आपल्या व्यवहारात रागावर नियंत्रण ठेवा आणि तुम्ही जे काम करत आहात तिथे लक्ष केंद्रित करा। तुम्ही तुमच्या कार्यामध्ये जितकी अधिक मेहनत कराल तितकाच जास्त लाभ होण्याची शक्यता आहे। तुम्ही नोकरी करत असाल, बिझनेस करत असाल, एखादी सरकारी नोकरी करत असाल जिथे इतर मार्गांनी पैसे मिळवण्याचे चान्सेस असतात, तर या माध्यमातून तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे, कारण या ग्रहांच्या प्रभावाने अशाच मार्गांनी पैसा मिळतो। शेअर मार्केट, सट्टेबाजी, लॉटरी, जुगार अशा प्रकारे 2 नंबरचा पैसा तुम्हाला मिळू शकतो, कारण हे पापी ग्रह आहेत, त्यामुळे ते याच मार्गांमधून धनलाभ करवून देतात। पण हे काम करत असताना सावधान राहणे खूप आवश्यक आहे। सावधान राहून जर तुम्ही हे कामे केली तर त्यातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे। हे अचानक होणारे लाभ असतात, त्यामुळे यातून छोटा मोठा लाभ न होता एक मोठा धनलाभ, एक मोठी रक्कम मिळण्याचा योग आहे आणि तो 2 नंबरचा पैसा असतो, कारण कमी मेहनतीमध्ये जास्त धनलाभ हा 2 नंबरच्या कामांमध्येच मिळतो। तसेच जर तुम्ही विदेशी कंपन्यांसोबत काम करत असाल तर या काळात विशेष लाभ झाल्याचं तुम्हाला दिसून येईल, कारण या काळात तुम्हाला कष्टासोबतच तुमच्या नशिबाची साथ मिळणार आहे। जिथे मेहनत आणि नशिबाची साथ असेल तिथे सफलता नक्कीच प्राप्त होते। तर अशा प्रकारे सिंह राशीसाठी हे राशी परिवर्तन धनप्राप्तीचे खूपच चांगले योग घेऊन येणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला ही अशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमची राशी कुठली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।